नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे एक वेगळ्या पद्धतीने वांग्याचे भरीत। मैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। नवीन चॅनल असल्यामुळे मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर चला मग पाहूया आज वेगळ्या पद्धतीचे वांग्याचे भरीत। त्यासाठी साहित्य 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण, 2 कांदे, 2 टोमॅटो, 3 वांगे। आपल्याला गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचे आहे। आता आपण या वांग्यांना मधातून चाकूने कापून घेऊ। याचे 2 भाग करायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला वांगे कापून घ्यायचे आहे। आता टोमॅटोला सुद्धा आपण थोडासा काप देऊ। थोडेसे आपल्याला हे टोमॅटो कापून घ्यायचे आहेत। तेल आपलं गरम झाले आहे, त्यामध्ये आपल्याला हे वांगे टाकायचे आहे। मध्यम आचेवर आपल्याला हे छान असे शिजू द्यायचे आहेत। हे पहा, आपल्या वांगे आणि टोमॅटोचा कलर बदलत आहे। आता आपण ते दुसऱ्या बाजूने, दुसऱ्या साईडने परतून घेऊ। एका साईडने त्याचा छान असा कलर बदलला आहे। आता आपल्याला ते तेलामध्ये दुसऱ्या बाजूने छान असे आपल्याला ते शिजू द्यायचे आहेत। टोमॅटो सुद्धा आपण दुसऱ्या बाजूने परतून घेऊ। छान असे तेलामध्ये आपले वांगी आणि टोमॅटो शिजत आहे। हे पहा, चाकूने मी चेक करत आहे आणि वांगे असे छान असे शिजलेले आहेत। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ। तेलातून आपण ते एका भांड्यात काढून घेऊ। टोमॅटो सुद्धा आपल्याला काढायचे आहेत। थोडंसं आपण ते थंड होऊ देऊ। आता आपण हिरव्या मिरच्यांना सुद्धा काप देऊ आणि त्या सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे। मिरच्या सुद्धा छान अशा तळून घ्यायच्या आहेत। मिरच्या सुद्धा छान तळून तयार आहेत। आता आपल्याला लसणाची पेस्ट सुद्धा थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। चमच्यामध्ये मी थोडंसं गरम तेल घेऊन ते फ्राय करून घेत आहे। आता आपली वांगी ही थंड झाली आहे, थंड होत आहे आणि त्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला 2 कांदे आपल्याला बारीक कापून टाकायचे आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या, त्यामध्ये लसूणाची पेस्ट, 1/2 चम्मच धनिया पावडर, 1/2 चम्मच जिरे पावडर, 1/2 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मी चाट मसाला टाकला आहे।
अर्धा चम्मच लाल मिरच पावडर, तुमची तुम्ही चवीनुसार कमी जास्त घालू शकता. त्यानंतर अर्धा लिंबूचा रस यामध्ये टाकला आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे आहे. एक चम्मच मी मीठ टाकले आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त घालू शकता. आता हे सर्व मिश्रण छान असं स्मॅशरने आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता कोथिंबीर घालू. पुन्हा हे छान असं चमच्याने मिक्स करून घेऊ. आपलं हे वेगळ्या प्रकारचे छान असं भरीत तयार झाले आहे. खायलासुद्धा खूप छान लागते. तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा. सर्वांनाच हे भरीत नक्कीच आवडेल. अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.